स्वच्छतेतून समृद्धीकडे, समृद्धीकडून अध्यात्माकडे. आपण आहोत वाल्हे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर. ज्ञानेश्वर महाराजांचे काल मुक्काम होता आणि या पालखी तळावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं इथूनच प्रस्थान केलं नीराकडे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाची नीरा या ठिकाणी त्यांचं स्नान होणार आहे, जलाभिषेक होणार आहे. पण या वारीत अनेक जण आपल्याला काही वाटणारे, काही अन्नदान करणारे व विविध गोष्टीचे उपक्रम राबवणारे दिसतात. पण स्वच्छतेबाबतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर 5 विद्यापीठ मिळून यांनी स्वच्छतेचा हातभार लावण्याचं त्यांनी कार्य आपल्या हातात घेतलेलं आहे. ते कार्य काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे प्रभातमध्ये. आपलं नाव काय आणि नेमका हा उपक्रम काय याबाबत माहिती? मी प्राध्यापक गोरख विठ्ठल रूपणवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग या अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि इतर 5 विद्यापीठे यांच्या सहयोगातून स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, निसर्ग वारी या उपक्रमातून हा स्वच्छतेचं कार्य करीत आम्ही प्रस्थान केलेलं आहे. किती विद्यार्थी विद्यापीठाचे यामध्ये सहभागी झाले? 5 विद्यापीठाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. किती विद्यार्थी आहेत? 125 विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराज मार्गावरती आणि 125 विद्यार्थी तुकाराम महाराज मार्गावरती. अच्छा, म्हणजे हे स्वच्छता मोहिमेबरोबरच आपण इतर कुठले उपक्रम या मोहिमेमध्ये आपले आहेत का? झाडे लावा, झाडे जगवा, त्याचबरोबर पाणी आडवा, पाणी जिरवा, आरोग्य शिबिर, उष्टावळ्या गोळा करणं, पंथरावळ्या वाटप करणं आणि त्याचं डम्पिंग करून कंपोस्ट खत तयार करणं. बरं, कसा प्रतिसाद मिळतो आहे मुलांकडून? मुलांकडून प्रतिसाद जर म्हटलात तर लाजवाब आहे. म्हणजेच जे विद्यार्थी कॉलेजमध्ये दंगामस्ती करतात पण वारीमध्ये आलेत आणि खरं तर म्हणजे नुसती मज्जा नाही आहे इथं या ठिकाणी, तर कचरा गोळा करण्याचं काम आहे आणि तेसुद्धा ते आनंदाने करत आहेत. आपल्यासोबत विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. तुमचं नाव काय आणि कसं वाटतं या वारीत येऊन? नमस्कार, मी इंदोरे माधुरी मनोहर, राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक. या ठिकाणी आमच्या 5 विद्यापीठाच्या अंतर्गत म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि त्याचबरोबर खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आम्ही हा दिंडीचा जो कॅम्प आहे तो संपूर्ण करत आहोत. आणि आम्ही आत्ता सध्या माऊलींच्या पालखी मार्गावर आहोत आणि हा इथं आमचा वाल्हे या ठिकाणी मुक्काम आहे. कुठल्या विभागातल्या तुम्ही? आम्ही विभाग पुणे जिल्हा. कुठलं काय शिक्षण घेता नेमकं? मी BSc TY BSc ला आहे. आणि एकंदरीत आम्ही हे सांगायला गेलो तर आम्ही या वारीमध्ये मुख्यतः काय करतोय की पथनाट्य सादर करतोय. त्या पथनाट्यामधून जे वारकरी आहेत त्यांना प्रबोधन करतोय आणि ते एकदम उत्तेजित होतात आणि आमच्या समोर अक्षरशः ती तंबाखूची पुडी टाकून देतात. म्हणजे कुठेतरी आम्ही ते प्रबोधन करतोय आणि ते त्यांच्या मनामध्ये रुजतंय आणि तेव्हा कुठेतरी हा भारत देश नक्कीच व्यसनमुक्तीच्या मार्गावर आहे आणि थोड्याच वर्षामध्ये ही व्यसन मुक्ती भारत म्हणून नक्कीच जाहीर होईल. आणि त्याचबरोबर स्वस्थ वारी, स्वच्छ वारी, हरित वारी, निर्मल वारी या उपक्रमाला देखील आम्ही भरघोस प्रतिसाद आम्ही सगळे देत आहोत. निश्चित नुसतं प्रबोधनच कामाचं नसतं तर प्रत्यक्षात काम करणंही किती महत्त्वाचं असतं ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या या कार्यातून आपल्याला दिसतंय. म्हणजेच दुसरे सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, पण या ठिकाणी स्वतः काम करतात आणि त्यानंतर दुसऱ्यांना सांगतात की बाबांनो स्वच्छता करा, स्वच्छता केली तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहील, स्वास्थ्य चांगलं राहिलं तर सर्व चांगलं राहील आणि देश सुखी होईल. असे या ठिकाणी आपले विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दुसरे पण आपल्यासोबत विद्यार्थी आहेत. आपलं नाव काय आणि कसं वाटतं माऊलीच्या वारीत आणि पंढरपूरला जाताना? सर नमस्कार, मी आकाश जाणार, कवित्री महिन्याचा उत्तर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, समाजकाळाचा विद्यार्थी आहे. आणि नक्कीच आम्हाला खूप चांगलं वाटतं. आम्ही 10 दिवस झाले विद्यापीठात मुक्कामाला आलो होतो आणि आमच्या पुणे विद्यापीठाने 20,000 रुपयांचं लागवड हा नवीन म्हणजे वर्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि खूप आनंद वाटतोय कारण वारकरी जाता जाता त्यांची स्वच्छता अभंग करणे हा खूप चांगला उपक्रम आहे आणि सुट्ट्यांच्या काळात काम करणे हा याचा आनंद खूप वेगळा असतो आणि समाजकाळाच्या दृष्टीने समाजात वेगळं काम करणे हाच मोठा दृष्टिकोन आहे. आणि सगळे विद्यार्थी जे आहे स्वयंसेवक आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेत महाराष्ट्र शासन खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तसेच आता स्वयंसेवक आले सर खूप एन्जॉय करतात कामाला म्हणजे कोणीही कामाचा कंटाळा करत नाही आणि सर्वांची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे केली जात आहे आणि खरंच खूप आनंद मिळतो या गोष्टी करून. धन्यवाद. विद्यापीठामध्ये, विद्यापीठ कॅम्पसमध्ये मज्जा मस्ती करणारे हे विद्यार्थी आपण बघू शकतो. सर्वत्र मुली आहेत, उच्च शिक्षित आहेत सर्व, हे कचरा उचलतात आणि तोही आनंदाने आणि या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद होतो अशा भावना व्यक्त करतात.
म्हणजेच हे बदलत्या महाराष्ट्राचं बदलत्या देशाचं चित्र आहे आणि याच्यातून निश्चितच मला असं वाटतं की पांडुरंग निश्चितच आपल्याला आशीर्वाद देईल. तुकाराम महाराजांनीही अभंगातून सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, याच्यातूनच हा संदेश या ठिकाणून मिळत आहे की भारताच्या बदलत्या युवा वर्गाकडून या ठिकाणी आपल्याला हा प्रतिसाद मिळणारा हा नक्कीच सकारात्मक आहे. यांच्या या कार्याला दैनिक प्रभातचा सलाम. आपण परत आपल्या संग असे उपक्रम घेणार आहोत. तूर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह विष्णू सानप, दैनिक प्रभात, वाल्हे.